महिलांकरिता वृक्ष लागवडीची खुली स्पर्धा. स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांना पैठणी साडी व इतर आकर्षक बक्षिसे. दैनिक देशोन्नती मनस्विनी महिलांच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमाच्या अंतर्गत 23 जून रोजी रविवारी महिलांनी झाडे लावण्याच्या खुल्या स्पर्धेला सुरुवात केली. सकाळी 11 वाजता सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह परिसरात मान्यवरांच्या हस्ते झाडे लावून महिलांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी महिलांच्या वृक्ष लागवड स्पर्धेचे उद्घाटन जय हिंद नागरी सहकारी पंतसंस्थेचे अध्यक्षा सौ दीपाली संतोष अंधारे व सौ अलका रमेश दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. ग्लोबल वॉर्मिंगचे संकट लक्षात घेऊन मनस्विनी महिलांच्या वतीने जिल्ह्यातील महिलांकरिता वृक्ष लागवडीची खुली स्पर्धा ठेवली आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांना पैठणी साडी व इतर आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहेत. स्पर्धकांना वृक्ष हे जय हिंद नागरी सहकारी पंतसंस्थेच्या वतीने मोफत दिली जाणार आहे. या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात रविवारी करण्यात आली. सर्वप्रथम मी देशोन्नती मनस्वी ग्रुपचे खूप खूप आभार मानते, कारण त्यांनी महिलांसाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. ज्या उपक्रमात महिला स्वतःला व्यक्त होऊ शकतात, आणि आजचा कार्यक्रम तर आपल्याला माहितच आहे, झाडे लावा झाडे जगवा, ही काळाची गरज नसून ही स्वतःची गरज आहे. आपल्याला माहित आहे आजपर्यंतचा उन्हाळा आपल्याला कसा गेला आणि ह्या वर्षीचा उन्हाळा कसा आहे. ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला प्रत्येकीची खूप परेशानी झाली आहे उष्णतामुळे. त्यासाठी ही काळाची गरज आहे, त्यामुळे प्रत्येकीने एक एक झाड लावलंच पाहिजे. आणि मी सर्व महिलांना माझ्या मैत्रिणीला आवाहन करते की प्रत्येकीने एक तरी झाड लावा आणि त्याचं संवर्धन करा. संवर्धन हे करणं खूप महत्वाचं आहे. नुसतं झाड लावून उपयोग नाही, तर त्याचं वर्षभर आपण संवर्धन करून त्याला जगवलं पाहिजे. देशोन्नती आणि आपण काढलेली जी पुरवणी आहे, आठवड्यासाठी पुरवणी आहे मनस्विनी, ह्या पुरवणीचे आणि ह्या पुरवणीची जी संयोजिका आहे मनीषा गोरे, तिचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते की महिलांना हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म दिला, उपलब्ध करून दिला. त्या प्लॅटफॉर्म हा साधा नाहीये, तर प्रत्येक सण, प्रत्येक व्रत, प्रत्येक वैकल्य, प्रत्येक गोष्टीवर आपल्याला लिखाण करू शकतो. प्रत्येक म्हणजे जीवनामध्ये जे काही घडलं तेही आपण लिखाण करू शकतो. तसंच हा एक त्यातला उपक्रम आहे. जसं की काल वटपौर्णिमा झाली. वटपौर्णिमा म्हणजे काय, तर ही खूप वर्षापासूनचं आहे की झाडे लावा. वटवृक्ष हा कशासाठी असतो, तर वटवृक्ष हा सगळ्यात जास्तीत जास्त ऑक्सिजन देतो आणि पाण्याची पातळी स्थिर ठेवतो, हे त्यामागचं कारण आहे. आणि वटवृक्ष हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण ऑक्सिजनचा जास्तीत जास्त पुरवठा आपल्याला करणारे हे वटवृक्ष झाड आहे. तसंच बाकीचे सुद्धा झाडे आपल्याला तेवढेच महत्वाचे ठरतात. म्हणून आपण झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम देशोन्नतीनं मनस्विनीनं घेतला आहे, ते खूप चांगला आहे. आणि हा जो झाडे लावण्याचा आगळा वेगळा उपक्रम सुरू केला आहे आज, ते खूप छान आहे. बघा ना सगळीकडे किती म्हणजे प्रदूषण झालेलं आहे, हे कशामुळे झालेलं आहे, पाऊस कशामुळे पडत नाहीये, तर वृक्षतोडीमुळं. तर आपण सर्वांनी आज संकल्प करायचा की जास्तीत जास्त वृक्ष लावायचे, त्याचं संगोपन पण करायचं आणि पृथ्वीचं प्रदूषण टाळायचं. आणि जास्तीत जास्त झाड लावल्यामुळे आपल्याला कृत्रिम ऑक्सिजन घेण्याची गरज नाहीये, दवाखान्यात जायची पण गरज नाहीये, नॅचरल ऑक्सिजन झाडांपासून घ्या. दैनिक देशोन्नती मनस्विनीकडून आपण याआधी सुद्धा आरोग्य आणि सामाजिक विषयावरील या वर्षाचा प्रोग्राम आपण ठेवलेला आहे. तर याआधी दैनिक देशोन्नतीने मोफत दंत तपासणी, आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी घेतलेली होती. आणि आता पर्यावरणाची जी काही म्हणजे संरक्षण आहे या संदर्भात आपण झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम हातात घेतलेला आहे. म्हणजे महिला आज सक्षम आहेत की त्या स्वतःचं घर आणि पर्यावरणाचा समतोल दोन्ही राखू शकतात. या अनुषंगाने प्रत्येक महिलांनी किमान 5 तरी झाडं लावावीत असं आवाहन आम्ही करत आहोत. आणि आज या कार्यक्रमाचा आम्ही शुभारंभ केलेला आहे. या कार्यक्रमासाठी मोफत झाडांचं आम्हाला म्हणजे जय हिंद नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा दीपाताई अंधारे आणि सचिव अलका दळवे मॅडम या मनस्विनी सदस्यांनी आपल्याला ही झाडांची उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्यांचं सुद्धा या कार्यक्रमासाठी खूप मोठं योगदान आहे. असं सर्वांनी झाडे लावा झाडे जगवा या स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन दैनिक देशोन्नती मनस्विनीच्या सर्व महिलांकडून आपल्याला करण्यात येत आहे. या स्पर्धेचा कालावधी आपण 1 वर्षाचा ठेवलेला आहे आणि 1 वर्षाच्या नंतर आपण प्रत्येकी 3-3 महिन्यामध्ये या झाडांचे फोटोज आपण दैनिक देशोन्नती मनस्विनीच्या ऑफिसमध्ये पाठवायचे आहेत. आणि 1 वर्षानंतर पुढच्या पर्यावरण दिनानिमित्त 5 जून 2025 रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर होईल आणि बक्षिसं सुद्धा आपण त्याच दिवशी कार्यक्रम घेऊन देणार आहोत.
आजच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मनस्विनी सदस्या तसेच नवीन इतर महिलांचे महिला आणि मित्र मैत्रिणींचा आज सहभाग बऱ्याच मोठ्या प्रमाणात मिळाला. तर असंच सर्वांनी मनस्विनी सोबत जोडले जावं आणि आपल्या मैत्रिणींना सुद्धा मनस्विनी सोबत जोडून पुरवणी संदर्भात लिखाण अजून वाढत राहावं अशीच अपेक्षा मी सर्व महिलांकडून करते. आणि यानंतर जर काही अडचणी असतील आणि आपल्या जर कार्यक्रमाच्या काही सूचना असतील तर आपण दैनिक देशोन्नती मनस्विनी कार्यालयाला भेट द्यावी. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर.